माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वेळापूर पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून एक टन फुलांच्या पायघड्या घालून आणि फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांचा कडकडाटासह त्यांचं स्वागत करण्यात आलं. देशात आणि राज्यात कोरोना या महामारीनं थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी 24 तास आपला जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपली कर्तव्य बजावत आहेत. वेळापूर ग्रामस्थांना कोरोनाविषयी आवाहन करण्यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं पालखी चौक ते बस स्टँड मार्गे जुनी बाजारपेठ ते पुन्हा पोलीस पर्यंत रूट मार्च काढण्यात आला होता. या दरम्यान वेळापूर पंचक्रोशीतील युवकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन वेळापूर पोलिसांचा सन्मान म्हणून फुलांच्या पायघड्या घालून आणि फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं. उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन आणि सोशल डिस्टन्सिंग ही पाळण्यातही आलं. दरम्यान महाराष्ट्रात प्रथमच पोलिसांचे असे स्वागत करण्यात आलं, त्यामुळे जिल्ह्याभरातून कोड कौतुक या ठिकाणी केलं जात आहे. दरम्यान रूटमार्चच्या दरम्यान वेळापूर गावातील लोकांनी पायघड्या घालून आणि फुलांचा वर्षाव करून आम्हाला जी दाद दिली त्याबद्दल वेळापूर ग्रामस्थांचे आभार मानतो. आजपर्यंत आम्ही पोलीस कर्मचारी अहोरात्र कष्ट करत आहोत, त्यामुळे वेळापूर हद्दीत एकही अद्याप रुग्ण आढळलेला नाही. इथून पुढेही असंच काम करत राहू अशी ग्वाहीही यावेळेस पोलिसांनी दिली. न्यूज रिपोर्टर अमोल साठे, आज 24 तास, वेळापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.